स्मार्ट सिटीच्या वतीने गोदावरी आणि परिसरात सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे. याच प्रोजेक्ट अंतर्गत रामवाडी ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंतच्या परिसरात फरशा बसविण्यात येत आहे. या कामासाठी काही महिन्यांपूर्वी नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पुरातन पायऱ्या जेसीबीने तोडण्यात आल्या होत्या. सुशोभीकरणाच्या नावाखाली स्मार्ट सिटी गोदाघाटावरील पुरातन ठेवा नष्ट होत असल्यानं इतिहासप्रेमींनी त्याला विरोध केला आहे. दरम्यान पुरातत्व विभागाच्या वतीनं नीलकंठेश्वर मंदिर हे संरक्षित केल्यानं या परिसराच्या 300 मीटर परिसरात काम करताना पुरातत्व विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र परवानगी न घेता स्मार्ट सिटीच्या वतीनं या ठिकाणी फरशा बसविण्याचं काम सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या वतीने सुशोभीकरणाच्या नावाखाली पुरातन वस्तू तोडल्या जात असल्याचा आरोप गोदाप्रेमी देवांगजानी यांनी केला. ते नदीपात्रातील काँक्रीट काढताना सांडवीवरची देवी म्हणून सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे, ते अतिशय पुरातन मंदिर आणि सुप्रसिद्ध मंदिर आहे. तर सांडवीवरची देवीचा सांडवा ज्या लोकांनी तोडून गायब करून टाकला, नंबर एक, त्याला आज 2.5 वर्ष होऊन गेले, अद्याप तो सांडवा पूर्वव्रत त्यांनी बांधून दिलेला नाही. त्या काळात जस तणाव निर्माण झाला होता, त्यावेळेस त्यांनी कबूल केलं होतं की आम्ही तुम्हाला बांधून देऊ. आता आपण आहोत नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या इथे. आता नीलकंठेश्वर महादेव मंदिर हे आर्कियोलॉजी सर्व ऑफ इंडियाच्या प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्समध्ये त्याची नोंद आहे. त्यामुळे इथं 300 मीटरच्या रेडियसमध्ये कुठल्याही प्रकारचे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज आपल्याला जर करायची असेल तर आर्कियोलॉजीची पूर्व परवानगी लागते. ते डायरेक्टर रँकिंगच्या अधिकाऱ्याचे यांनी कुठली परवानगी न घेता नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या इथला सांडवा तोडला. सांडवा तोडताना मंदिरांना भेगा पडल्या, गणपतीची मूर्ती खंडित केली, हनुमानच्या मूर्तीला इजा केली आणि उपर जाऊन ज्या सुस्थितीतल्या ज्या पुरातन पायऱ्या होत्या, 650-700 वर्ष जुन्या ज्या पायऱ्या होत्या त्या सुद्धा तोडल्या. म्हणजे आपल्या इथल्या जे वारसास्थळ होते त्यांचा हत्याकांड एका रूपाने नाशिक. याच्यामध्ये एकच भूमिका आहे नाशिककर, आता लवकरात लवकर 2-4 दिवसात आम्ही एकत्र येतोय आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतोय. या वारसास्थळांना जे त्यांनी हत्या करून त्यांना जे नुकसान केलेलं आहे, कायमी जे नुकसान केलेलं आहे आणि वरतून त्यांचा जीर्णोद्धार कबूल करून सुद्धा त्याचं रिस्टोरेशन त्यांनी कबूल करून सुद्धा करत नाही, चाल ढकल करताय, त्या फरशासारखे अव्याजवी काम करताय, त्यासाठी आता केलेल्या ज्या वारसास्थळांच्या हत्या आहे त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेणार. आता याच्यासाठी आम्ही सत्याचा आग्रह धरणार आहोत आणि प्रत्येक त्यांच्या जे जे काम आहे त्या प्रत्येक कामाची पोलखोल आगामी काळामध्ये माझ्याकडनं होणार. नीलकंठेश्वर मंदिराच्या 300 मीटर परिसरात पूर्व परवानगीशिवाय हे काम होत असल्यानं नागरिकांमधून ही नाराजी व्यक्त होत आहे. मनोहर गायकवाड, दिशानूज, नाशिक.